तुमच्या नजरेतून बघितलं? आज मी देखील आपल्या सर्वांसारखंच उत्सुकतेने बघत होतो बजेटमध्ये, बजेटचं भाषण की महाराष्ट्राला काय मिळणार. आपण पण बघितलं असेल. आपण मला सांगा की महाराष्ट्राला, मुंबईला आणि आपल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना नक्की काय मिळालं ह्या बजेटमधून, हा एक मोठा सवाल येतोच. एक आहे की ज्या राज्यात आत्ताच निवडणुका होऊन गेल्या, मोठ्या संख्येत त्यांना सीट्स मिळालेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत, 150 जास्ती सीट जिंकलेल्या आहेत, तिथे ज्या राज्यात इथून वेदांता फॉक्सकॉन घेऊन गेले, एअरबस टाटा घेऊन गेले, आपलं गिफ्ट सिटी तिथे गेलेलं आहे, फायनान्शियल सेंटर तिथे गेलेलं आहे, त्यांना अधिकच्या सवलती मिळाल्या आहेत, त्यांना सुरतला मला वाटतं डायमंड हब पण मिळालेला आहे. पण इथून ज्या राज्यात, महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जिथे जिथे उद्योग नेलेत, महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम आज झालेलं आहे. दुसरीकडे जर आपण बघत असाल, ज्या राज्यात आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, कर्नाटकामध्ये, जिथे कदाचित त्यांना सीट्स तेवढ्या एक्झिट पोलमध्ये दिसत नाही आहेत, तिथे खर्च दाखवलेला आहे. पण राष्ट्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राचा तसा कुठे उल्लेख मोठ्या ह्याच्यात आला नाही, मुंबईचा नाही. मूळ मुद्दा हाच राहतो की आता तरी इथे सरकार घटनाबाह्य जरी असेल, एवढं सगळी ओढताण करून इथे बनवलेलं आहे, तरी देखील महाराष्ट्राला, मुंबईला कुठे ना कुठेतरी दिल्लीसमोर झुकवायचं आणि काहीच द्यायचं नाही, हे आजच्या बजेटमधून दिसत आहे. मी बाकीच्या दाव्यांमध्ये जाणार नाही, कारण जे आपण बघितलं, महिलांसाठी तसं काही स्पेसिफिकली दिलं आहे का मला तरी वाटलं नाही, तरुणांसाठी काही होतं का, डिजिटल लायब्ररी ठीक आहे, आज जग गुगलवर आलेलं आहे, पण हे सगळं होत असताना काही जुन्या घोषणा तशाच्या तशा सुरू आहेत. कर्नाटकासाठी जे काही त्यांनी सांगितलं की अपर भद्रा रिजनमध्ये करायचं, वर्षानुवर्ष तिथे कर्नाटकामध्ये ह्यांचंच सरकार आहे, तरी देखील तिथे आत्ता देण्याची गरज का पडली. आणि म्हणूनच मी हेच म्हणतो आहे की एका बाजूला आभार मानणं आणि दुसऱ्या बाजूला निवडणुका येतात म्हणून तिथे देणं, दुसऱ्या कुठच्याही राज्याचा उल्लेख नाही. आणि ज्या राज्यात, महाराष्ट्रात ओढताण करून, सगळं खेचताण करून घटनाबाह्य सरकार बनवलं, तिथे आपल्याला काहीच मिळालं नाही आहे.